मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित इंग्रजी विषयाचे पॅसेजेस कसे सोडवले पाहिजे त्या संदर्भात आज आपण पाहणार आहोत पॅसेज नंबर 14. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया पॅसेज नंबर 14. द शीप इज अन ॲनिमल व्हिच हॅज अ थिक कोट ऑफ फ्लीस ऑन इट्स बॉडी. शीप हा असा प्राणी आहे की त्या प्राण्याच्या अंगावर फ्लीस म्हणजे लोकर, लोकरीचा एक थिक कोट असतो, म्हणजे एक मोठं कवर असते, आवरण असते. शीप हॅव हूप्स दॅट आर डिवायडेड इंटू टू टोज. आणि शीपला हूप्स असतात किंवा हूप असते त्याचं खूर, हूप म्हणजे त्याचं खूर, त्या खुराला दोन टोज असतात. दे हॅव अ ग्लँड बिटवीन देअर टोज. आणि त्या दोन टोजच्या मधात एक ग्लँड असते, ग्रंथी असते. दे लिव फॉर 7 years ऑर लॉंगर. ते 7 वर्षापर्यंत जगतात किंवा त्याहीपेक्षा जास्त जगू शकतात, म्हणजे शीपचं वय किंवा आयुष्य. प्रिमिटिव्ह ट्राईब्समॅन केप द शीप फॉर इट्स उल अँड यूज द मीट ॲज फूड. प्रिमिटिव्ह ट्राईब्समॅन म्हणजे आदिमानव किंवा प्राचीन काळामधले जे लोक होते ते सुद्धा शीपचं पालन करायचे, मेंढ्या पाळायचे. कशासाठी? फॉर इट्स उल, त्याच्यापासून जे लोकर मिळते त्याच्यासाठी, आणि त्यासोबतच जे मीट म्हणजे मटन मिळते त्याच्यासाठी, ॲज अ फूड म्हणजे अन्न म्हणून. द शीप इज स्टील इम्पॉर्टंट टू अस टुडे. शीप आजही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ते प्रोव्हाइड अस विथ फूड अँड क्लॉथ. ते आपल्याला अन्न पण देते आणि क्लॉथ्स पण देते. अन्न कशाचं? अन्न म्हणजे त्याच्यापासून जे आपल्याला मीट मिळते, मांस मिळते ते, आणि क्लॉथ्स म्हणजे त्याच्या उलपासून मिळणारं उलन क्लॉथ्स. And give us the raw material like lanolin for by-products such as soap, glue and tallow. आणि त्यासोबतच बघा, या शीपपासून आपल्याला एक आणखीन एक गोष्ट मिळते, लॅनोलिन. लॅनोलिन हे नॅचरल ऑइल आहे. नॅचरल ऑइल ते शीपच्या अंगामध्ये तयार होते आणि ते जे लोकर आहे त्या लोकरीमधूनच ते आपल्याला लॅनोलिन मिळत असते. तर लॅनोलिनचा वापर कशासाठी होतो? सोप बनवण्यासाठी, गम बनवण्यासाठी, किंवा तलो. तलो म्हणजे प्राण्यांच्या अंगामध्ये जे कडक चरबी असते त्यावर प्रोसेस करण्यासाठी सुद्धा लॅनोलिनचा वापर केला जातो. लॅनोलिन इज अ नॅचरल ऑइल फाउंड इन द शीप्स फ्लीस व्हिच इज यूज टू मेक कॉस्मेटिक्स अँड कॅन्डल वॅक्स. लॅनोलिन हे शीपच्या अंगामध्ये आपल्याला फ्लीसमधून मिळणारं एक नॅचरल ऑइल आहे आणि त्याचा वापर होतो कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी आणि कॅन्डल वॅक्स म्हणजे मेणबत्त्या बनवण्यासाठी. उल इज अ नॅचरल फायबर ऑप्टेन फ्रॉम शीप. आणि हे जे उल असते शीपच्या अंगावर ते एक नॅचरल फायबर असते, ते आपल्याला त्याच्यापासून मिळते. डिफरंट काइंड्स ऑफ शीप विल प्रोड्यूस डिफरंट काइंड्स ऑफ क्वालिटी ऑफ उल. म्हणजे डिफरंट काइंड्स ऑफ शीपपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उल मिळते. म्हणजे एका शीपपासून एका प्रकारचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या शीपपासून वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला लोकर मिळते. शीप आर हार्डी ॲनिमल. धिस मीन्स दॅट दे कॅन सर्वाइव इन टफ क्लायमेट्स. बघा, शीप हा प्राणी कसा आहे? हार्डी ॲनिमल्स आहे, अतिशय कष्टाळू आहे. त्याचा अर्थ असा आहे की तो प्राणी कुठल्याही टफ क्लायमेटमध्ये सर्वाइव करू शकतो, जिवंत राहू शकतो. लाईक द कोल्ड ऑर ड्राय क्लायमेट्स. मग थंड प्रदेश असो की एखादा शुष्क प्रदेश असो, ड्राय क्लायमेट्स असो, तो कुठंही जिवंत राहू शकतो. अँड फीड ऑन डिफरंट टाईप्स ऑफ ग्रास. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रासवर तो फीड करतो, जिवंत राहतो, जगतो, म्हणजे त्याचं जेवण आहे ग्रास. शीप मूव अराउंड इन लार्ज ग्रुप्स कॉल्ड फ्लॉक्स. आणि शीप हा प्राणी एकटा फिरत नाही, तो समूहामध्ये राहतो, त्याच्या ग्रुप्सला म्हटलेलं आहे या ठिकाणी फ्लॉक्स म्हणजे कळप. दे ग्रेज ऑन फ्रेश ग्रास. आणि हा जो कळप असतो तो फ्रेश ग्रासवर जगतो किंवा चरतो. पहिला प्रश्न आहे, लॅनोलिन इज फाउंड. लॅनोलिन हे जे नॅचरल ऑइल आहे हे कुठं मिळते? इन द ग्लँड बिटवीन द टोज ऑफ द शीप. शीपच्या टोजमध्ये मिळते, त्या ग्लँडमध्ये मिळते तर नाही. इन द फ्लीस ऑफ द शीप. शीपच्या लोकरीमध्ये मिळते तर बरोबर आहे बी. इन द हूप ऑफ द शीप. नाही. इन तलो. नाही. पहिल्या प्रश्नाचा ॲन्सर आहे इन द फ्लीस ऑफ द शीप, म्हणजे ॲन्सर बी. दुसरा प्रश्न, द फूड ऑफ शीप इज. शीपचं अन्न काय? तर हा अतिशय साधा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे सी, ग्रास. तिसरा प्रश्न, शीप आर हार्डी ॲनिमल्स. द मिनिंग ऑफ धिस सेंटेन्स इज. शीप हा प्राणी हार्डी आहे, हार्डी ॲनिमल आहे, तर याचा अर्थ काय आहे? बघा,
दे कॅन सर्व्हाइव्ह ऑन अ व्हेरायटी ऑफ ग्रासेस अँड इन अ टफ क्लायमेट. म्हणजे हा प्राणी वेगवेगळ्या ग्रासेसवर जिवंत राहू शकतो आणि तो कुठल्याही वातावरणात पण जिवंत राहतो. तर उत्तर तेच आहे. दुसरा पर्याय बघा, दे कॅन डिफीट देअर नॅचरल एनिमीज. नाही, दे लिव्ह फॉर 7 years ऑर लॉंगर. ते 7 वर्षापर्यंत जगतात किंवा जास्त, तर हा पण पर्याय नाही. दे मूव्ह अराउंड इन ग्रुप्स. ते ग्रुपमध्ये मूव्ह करतात, तर हा पण पर्याय नाही. 3 आन्सर आहे पहिला ए. 4th प्रश्न, पिक आउट द सेंटेन्स विच इज इनकरेक्ट. चुकीचं विधान निवडा. शीप मूव अराउंड इन फ्लॉक्स बरोबर. वूल इज नॅचरल फायबर बरोबर. देअर इज अ ग्लँड प्रेझेंट बिटवीन द टोज ऑफ द शीप बरोबर. ऑल काइंड्स ऑफ शीप प्रोड्यूस द सेम काइंड ऑफ वूल. हे चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक कोणत्याही प्रकारची जी शीप आहे ते एकाच प्रकारचं वूल प्रोड्यूस करते, तर हे चुकीचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शीप वेगवेगळ्या प्रकारचं वूल तयार करते. 5th प्रश्न, लॅनोलिन इज यूज टू मेक. याचं ॲन्सर आहे बी, कॅन्डल वॅक्स. तलव नाही, ग्ल्यू नाही, लेदर नाही. तलव आणि ग्ल्यूमध्ये त्याचा वापर होतो, परंतु त्याच्यापासून कॅन्डल वॅक्स बनवल्या जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पॅसेज नंबर 14 बघितलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.